Crap. दुनिया में छोटा सा एक शहर, छोटे से शहर का नाम है मुंबई। मुंबई में रहती एक छोटी सी नगरी, उस नगरी का नाम है अंधेरी। डैड, रिस्पॉन्सिबल डैड। डॅड, तुम्ही तुमची जबाबदारी आजपर्यंत पूर्णपणे पार पाडली। तुम्ही या समाजासाठी खूप काही केलं आहे। आता आमची बाई, आज तुम्ही रिटायर होत आहे तर आम्ही तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज बनवलं आहे। पुढे सरप्राईज तुम्हीच बघा। आमच्या अनिल काका आमच्या घरातील एक ग्रेट पर्सनॅलिटी। आज ते 30 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत, तर तरी ते सेवानिवृत्त त्यांच्या कामावरून होत आहेत, जेणेकरून आमच्या घरामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे की त्यांना आम्ही सेवेतून निवृत्त होऊ देणार नाही। तिन्ही मुलांचे लग्न तुम्ही केले, सर्व तिन्हीच्या तिन्ही मुलं तुमची सुखी आहे, आम्ही पण सुखी आहे तुमच्या आशीर्वादाने। आपलं घर एकत्र कसं राहील? घर आपलं तुटता कामा नये याच्यासाठी ते आत्तापर्यंत प्रयत्न करत आलेले आहेत। तर तो घर सांभाळतोय, त्याचं पूर्ण वाडी गाव म्हणा सगळं तो सांभाळतोय। जर घरात त्याने एकत्रपणे ठेवलं, कोणतं कार्य असू दे, घरात असू ते घरातलं कार्य म्हणा किंवा वाडीचं कार्य, तो आपलं म्हणून समजून सगळं करत असतो। गावी घर बनवलं तर त्याच्यामध्ये सुद्धा 90% वाटा काकानेच उचलला। म्हणजे गावी जाणं, तिथे जाऊन सगळं कॉन्ट्रॅक्ट द्यायची कामं, म्हणजे इकडून जे काय असतील पैसे का जमा करायचे, भावांनी काढायचे, आणि पण प्रत्यक्ष जाऊन तिथे सगळे कामं करायची, कामं घराची कामं, घर जे उभं राहिलं ते काकाच्या प्रयत्नामुळेच उभं राहिलं। त्यात बाकी सर्वांचं पण योगदान आहेच, पण काकाचं योगदान विशेष आहे, कारण त्यांनी सगळं व्यवहार सगळे बघितले, व्यवहाराची मेन बाजू बघायची असते ती त्यांनी काकाने बघितली। काका, तुम्ही आमच्या प्रत्येक वेळेला प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी झालात, माझं लग्न तुम्ही व्यवस्थितपणे लावून दिलं। पूर्वी सर्व प्रत्येक घरामधून 2-2, 3-3 असे तरुण होते, आम्ही लहान मुलं, पण अनिल काका आणि बरे इतर जी मंडळी, संजय सावंत किंवा विलास बाने आणि अजून त्यांच्याबरोबरचे मोणकरांकडे 2-3 जणं, देसाई, शेलार, असे सगळे जणं एकदम तरुण होते आणि सर्व एक साथ रात्री पाठीमागचे जे रूम होते तिथे रूम आणि बाहेरची पडवी एक कॉमन होती, लांब लांबलचक 3-4 रूमची मिळून, तर सगळे रात्री आम्ही सर्व एकत्र झोपायचो तिथे, आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहायचो झोपायला, फार बरं वाटायचं। तेव्हाचा काळ एकदम वेगळा होता, तिथे आमच्या चाळीच्या बाजू खालच्या बाजूला सगळीकडे मारामाऱ्या दंगे वगैरे चालायचे, मग ती भीती असायची, पण ह्यात हे लोक उशाशी काट्याबिट्या ठेवून झोपायचे, पण कधी भय असं त्यांना कधी नव्हतं। सावंतचाळ म्हटलं की एक दरारा होता आणि हे सगळे तरुण मिळून त्यांनी चाळीच्या बाहेरच्या बाजूला एक मोकळी जागा होती, ती मोकळी जागा स्वतःहून त्यांनी पूर्ण स्वच्छ करून घेतली, लांबलचक मैदान बनवलं, मैदानावरती मग त्यांनी हळूहळू नेट आणला, व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस चालू केली आणि हळूहळू सर्व म्हणजे पहिले जागा जी पड होती तिथे तिचा उपयोग मैदान म्हणून व्हायला लागला। आम्ही जोगेश्वरला 5 वर्ष राहिला होतो, तिथे सुद्धा तो पुढाकार तिथे पुढाकार त्या ठिकाणी घ्यायचा, आणि हॉलीबॉल तिथे नव्हते, तिथे हॉलीबॉलचं मैदान काढलं आम्ही, तिथे पण तो कॅप्टन होता हॉलीबॉलचा, त्या ठिकाणी जाते जाय तिथे तिथे तो कॅप्टन म्हणा किंवा कुठल्या पोस्टवरती असतो। आता इथे मालपाडवीला सुद्धा आमचं हॉलीबॉल मैदान होतं, तिथे सुद्धा आम्ही स्वतः काढलेलं होतं हॉलीबॉल मैदान, तिथे कॅप्टनमध्ये मी होतो, पण त्या कॅप्टनची भूमिका तो निभवत होता। अनिल सावंत आणि आमचं नातं ज्यावेळी जमलं, ज्यावेळी मी माझी मुलगी दिली त्यांच्याकडे, त्यावेळी
त्यांची विचार करण्याची पद्धत माझी विचार करण्याची पद्धत एकच होती. आम्ही कोणालाही त्याचा मध्यस्थी घेतला नाही कुठल्याही व्यवहारामध्ये. हे सगळं आम्ही दोघांनीच केलं. त्यांची विचारसरणी आणि माझी विचारसरणी एकसारखीच असल्यामुळे आमचे चांगले संबंध आले. काका, तुम्ही नात्याने बघायला गेलं तर आमचे काका लागतात, पण आमच्यासाठी तुम्ही काका नसून एका जवळच्या मित्रासारखे आहे. काय जर चुकलं असेल तर आम्हाला मार्गदर्शन करतं चांगल्या पद्धतीने. आज आम्ही कंपनी टक्सामध्ये भेट दिलेली, तर तिकडे पण त्यांच्या आम्ही युनियन लिडरबरोबर बोललो, तर युनियन लिडरने पण तेच सांगितलं की त्यांचा आमच्या कामामध्ये, युनियनच्या कामामध्ये म्हणा किंवा कोणत्या कामगारांच्या कामामध्ये जर त्यांचा सहभाग आहे, त्यांना काय हवं नको असेल, कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील, तर तो एकदम पुढाकाराने तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. वाडीमध्ये जो प्रत्येक दारात जो रस्ता बनला, त्या रस्त्याच्यासाठी सुद्धा त्याने फार मोठी मेहनत घेतली. प्रत्येक घरात जाऊन त्यांची संमती घेणं, रस्ता होण्यासाठी जागा मिळणं, हे सगळं त्याने स्वतः जातीने लक्ष घालून बघितलं. राजकीय वजन वापरलं, तिकडे गावच्या कार्यकर्त्यांची, गावच्या नेत्यांची मदत घेतली आणि अखेरीस तो रस्ता तडीला नेला. अरे बाप रे पप्पा, तुमच्याबद्दल एवढं सगळं ऐकून खूप जेलस फील होत आहे. आजपासून मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवणार आणि तुमच्यापासून मला खूप काही शिकायचं आहे. दरवर्षी वार्षिक सप्ताह होतो गावचा. प्रत्येक सप्त्याला काका गावी जातो. सप्त्याच्या वेळेला मिरवणूक निघते. ते मिरवणुकीला सुद्धा काका असेल तरच 100% मिरवणूक यशस्वी होते. काका जर नसेल तर मिरवणुकीचा विषय कोण काढत पण नाही किंवा काही सुस्त हलत नाही. जेव्हा काका गावी पोचतो तेव्हाच पुढे सगळं काम चालू होतं. आमच्या गावचा गणपती आपण किती उत्साहाने साजरा करतो, हा उत्साह असा टिकला पाहिजे. तुमच्या सानिध्यामध्ये हे सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि ह्याच्या पुढेही चांगलं होईल. जसं मला शिकायची जशी आवड होती, काकाला जरी सांगितलं की जर आपण शिकायला जाऊया तर काका नेहमीच तयार असायचा आणि शिकारीला आम्हाला तो घेऊन जायचा आवडीने घेऊन जायचा आणि त्याच्यानंतर आम्हाला कसं शिकार करताना काय काय गोष्टी पाळायला लागतात त्या त्याने मेसेज आम्हाला समजावून सांगायचा की बाबा इथे शांत बसायला पाहिजे, इथे पायाचा आवाज कमी आला पाहिजे किंवा जास्त आला पाहिजे. तर त्याने आणि शिकार कोणत्या पद्धतीने कशी करायची तिथे त्याने आम्हाला आवर्जून सांगितलेल्या त्या गोष्टी. आणि याचा आम्हाला बरं वाटतं की आता आम्ही पण कधी कोणत्या मित्रांबरोबर कधी जातो कुठे फिरायला वगैरे, तर त्या गोष्टी आम्हाला तिथे आठवत की आम्हाला काकाने असं जर सांगितलेलं आणि अशा अशा गोष्टी आपण रानामध्ये पाळायला पाहिजे. लग्न झाल्यानंतर एक शेवटचा किस्सा असतो की आपली मुलगी ज्यावेळी आपण त्यांच्या हातामध्ये देतो, तर त्यावेळी असं घडलं, मी ज्यावेळी माझ्या मुलगीचा हात त्यांच्या हातात द्यायला गेलो, त्यांनी मला हेच सांगितलं की आता ही मुलगी तुमची नाही तर माझी आहे. हा एक माझ्या आठवणीतला मोठा प्रसंग आहे. 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला ॲडमिशन पाहिजे, टक्केवारी चांगली भेटली होती, डिक्टनेशन भेटलं होतं, पण सायन्स मिळण्यासाठी मार्क कमी होते. तर तिथे आता कधी शिफारस पाहिजे कोणाची तरी. मग काकाचं राजकीय वजन, तर मला तो स्वतः दुबे साहेबांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला होता, पाठपुरावा केला होता, मला काहीतरी शिफारसपत्र मिळावं कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी. पुढे माझीच काय थांबायची वेळ, वाट बघायची वेळ नव्हती. 3 लिस्ट झाल्या होत्या, 4थी 5वी लिस्ट चालू होणार होती आणि मला भीती वाटली का ह्याच्यामध्ये काम होणार की नाही. म्हणून मी सगळं कॉमर्सला ॲडमिशन घेऊन टाकलं, पण प्रयत्न केला होता का काकाने माझ्यासाठी. मी गावून आलो त्याच्या आधी मी काकांना फोन केलेला होता की काका माझा ITR पूर्ण झाला आहे आणि मी आता जॉबसाठी मुंबईला येतो आहे. मी यायच्या आधी त्यांनी आपली सगळी सेटिंग लावून ठेवलेली, म्हणजे त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा त्यांची मित्रमंडळी कोण असतील, आमदार मंडळी कोण असतील, त्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की माझा पुतण्या गावाहून येतो आहे, त्याचा ITR कम्प्लीट झाला आहे. मी ते आलो, त्याने त्या माणसानं मला भेटवलं, पण माझं बॅड लक असं की त्यांना ज्या लेवलपर्यंत माणसं पाहिजे होती मी त्या लेवलपर्यंत माझे हे नव्हती, पात्रता नव्हती. पण माझ्यासाठी काकांनी भरपूर प्रयत्न केले कामासाठी. आणि काका, तुम्ही येताना विधाला दरवेळी आमच्याकडे, त्यावेळी काळीवाली द्राक्ष घडी येतात ना, ती आणायला विसरायचं नाही, प्रत्येक वेळी ती दरवेळी घेऊन यायचं. आम्ही द्राक्ष ती आवडीने खातो, आमच्या बाबांना आवडतात. आणि आता तो आता रिटायर होत आहे म्हटल्यानंतर त्याला फुल टाईम सोशल वर्क करायला टाईम वेळ मिळणार आहे, त्यामुळे त्याच्या
भविष्यातील वाटचालीसाठी त्याला भरपूर शुभेच्छा. पप्पा हा शिकणार तुमच्याकडून. हा पा तुम्हाला जे जमत आहे ना ते याला नाही जमणार, याला यातच राहू द्या. पण तुमच्या हाताला हात धरून चालणारी माणसं तुमच्याकडून खूप काही शिकतंय. चला ऐकूया. तुमच्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीसाठी हार्दिक अभिनंदन माझ्यातर्फे. पुढे काय आम्ही एवढ्या वर्ष करू नाही शकणार एवढं आमची गॅरंटी आहे. हेड्स अप. त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल विचार केला तर त्यांनी आजपर्यंत स्वतःच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे पाडलेल्या आहेत. आमच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीसाठी पाठी असं पाऊल घेतलं नाही, नेहमी पुढेच घेतलं. आमचं करिअर म्हणा, करिअरबाबत पण स्वतःच्या इच्छा, म्हणजे तुमचे जे करिअर असेल ते तुम्ही स्वतः चूज करा. करिअर म्हणा, शिक्षण म्हणा, ह्या गोष्टीबद्दल नेहमी आम्हाला स्वातंत्र्य भेटलं. अभ्यासाच्या बाबतीत नाही आला तर खूप मारायची, पण त्याच्याशी जीव पण नंतर लावायची. ते अभ्यास मग आम्हाला मारायचे कशासाठी, आमच्या भवितव्यासाठी, म्हणजे मारायचे पण तेवढे प्रेम पण नंतर करायचे. काय हवं नको खायला आणायला द्यायचे, फिरायला न्यायचे. पप्पा मला नेहमी त्यांच्या मुलीसारखं वागवतात, ते खूप चांगल्या प्रकारचं गायडन्ससुद्धा करतात. आमच्या शाळेत कोणतंही फंक्शन असेल तर ते आमच्या फंक्शनला पार्टिसिपेट म्हणून आमचे पॅरेंट्स म्हणून दोघंही, आई आणि पप्पा दोघंही यायचे. त्यांनी कधी असं म्हटलं नाही की मी येत नाही, तू एकटीच जा, मी नाही येणार, कशात पार्टिसिपेट करायचं नाही, असं नाही. सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायचं म्हणून सांगितलं, हुशार राहायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही व्हॉलीबॉल खेळणं सोडू नका प्लीज. मी तुमची साथ देईन ह्याच्यात नक्की 101%. एका गोष्टीसाठी नक्की जेलस आहे आणि आयुष्यभर जेलस राहणार आहे की ते त्यांची फिजिक्स एवढी चांगली आहे, त्यांची ते रोज सकाळी लवकर उठतात, व्यायाम करतात, त्याच्यामुळे त्यांचं वय दिसून येत नाही आणि त्याच्यामुळे खूप गोंधळ होतात की मला त्यांची मुलगी म्हणायच्या ऐवजी त्यांना त्यांची बहीण म्हणतात. तर त्यामुळे त्यांना कुठेही घेऊन गेलं तरी हा बेसिक प्रॉब्लेम मला फेस करावा लागतो आणि त्या गोष्टीसाठी मी आयुष्यभर जेलस असणार आहे. त्यांना किती पण बोललं की त्यांना राग येत नाही आणि प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी उभे राहतात, प्रत्येक वेळी आम्हाला मदत करतात, ती फायनान्शियली असो किंवा मानसिकरित्या प्रमाणे आमच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. त्यांनी माझ्या आयुष्यातलं जे महत्त्वाचं डिसिजन होतं, म्हणजे माझं लग्न, त्यांनी माझ्यासाठी जो निवडलेला मुलगा किंवा जी फॅमिली माझ्यासाठी, माणसं माझ्यासाठी निवडून दिली ती खूप चांगली आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. आय लाईक युअर पर्सनॅलिटी बाबा, ग्रेट वन. आणि तुम्ही मला पर्सनॅलिटीनेच चूज केला ते सुद्धा मला माहिती आहे, राईट आहे रॉंग. पप्पा तुम्ही आम्हाला तुमच्या कंपनीमध्ये घेऊन गेल्या, तुमची कंपनी खूप छान आहे, तिथली माणसं खूप छान आहेत आणि तुम्ही तुम्हाला तिथले लोक जो रिस्पेक्ट देत होते तो बघून पण खूप छान वाटलं. पप्पा माझे खूप हळवे आहेत, म्हणजे माझ्या बाबतीतच नाही म्हणजे सर्व फॅमिलीमधील फॅमिलीच्या कोणाच्याही बाबतीत असं. तसे ती शाळेमध्ये पण कार्यकर्ते म्हणून खूप कामं वगैरे करतात, असं कोणाचंही नुकसान असं नाही, पण सगळ्यांचा कोणाचा फायदा कसा होईल, व्यवस्थित होईल, लाईफ कशी व्यवस्थित करावी, ते बरोबर गायडन्स वगैरे खूप छान करतात. आमचं जेव्हा पहिलं ही बाळणपणा होती तेव्हा आम्ही आमचं पहिलं मूल गमावलं, तेव्हा माझ्या घरात कोणी मला एवढं सपोर्ट नाही केलं, तेवढा सपोर्ट पप्पाने केला. तो क्षण एकदम हार्ट टचिंग होता. आम्ही आमचं पहिलं मूल गमावलं आणि माझी बायको भरपूर डिप्रेशनमध्ये होती, तेव्हा मम्मी पप्पाने आम्हाला भरपूर समजून घेतलं. तो क्षण आठवतो, त्यामुळे अजून पण अंगावर काटा येतो. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर, अशीच राहा हेल्दी आणि हसत आईना सांभाळत राहा. काका आमचे सुपरस्टार. अनिल काका आमचा सुपरस्टार. काका आमचे सुपरस्टार. काका आमचे सुपरस्टार. पप्पा आमचे सुपरस्टार. पप्पा आमचे सुपरस्टार आहेत. पप्पा आमचे सुपरस्टार. पप्पा आमचे सुपरस्टार.
पप्पा आमचे सुपरस्टार. काका आमचा सुपरस्टार. काका रुबा सुपरस्टार. काका आज आमचे सुपरस्टार. पप्पा आमचे नाही, मी पप्पांचा सुपरस्टार.